वाद करण्याची सवय अनेकांना असते आणि त्याचा परिणाम हा आपल्या नातेसंबंधावर होत असतो. स्वतःशीच वाद कराल तर तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे सापडतील आणि जर दुसऱ्याशी वाद घालत बसाल तर नवीन प्रश्न उभे राहतील. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले व वाईट प्रसंग येतच असतात आणि या घटना घडताना आपण सर्वस्वी नशिबावर सोडून देत असतो, पण प्रत्येक वेळी आयुष्याशी तक्रार करणे आणि नशिबावर अवलंबून राहणे योग्य नसतं. आपलं कर्तृत्व सिद्ध करावंच लागतं. ज्या माणसाजवळ स्वतःचे स्वतंत्र विचार आहेत तो माणूस तुम्हाला प्रत्येक भेटीत काहीतरी नवं ऐकवू शकतो आणि ज्याचे स्वतःचे विचार नसतात तो माणूस पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी उगाळत बसतो. पाप कधीही शरीर करत नाही. आपल्या विचारांमुळे पापाचं कर्म आपल्या हातून होत असतं. विचार हे संगतीने प्राप्त होतात आणि मनुष्य त्याप्रमाणे वागत असतो. जीवनात संगत खूप महत्त्वाची असते. नेहमी चांगल्या माणसांच्या सहवासात राहा. आपलेपणा, आदर, आपुलकी आणि वेळ ही खूप मोठी संपत्ती आहे. जर ती कुणाला द्यायची असेल तर यापेक्षा चांगली भेटवस्तू कोणतीच नाही. तत्वज्ञानाने आयुष्य जगता येत नाही. त्यासाठी व्यावहारिक आयुष्यातील झटके हे प्रत्येक माणसाला खावेच लागतात. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी माणूस नेहमी सतत धडपडत असतो, पण इच्छा पूर्ण न झाल्याने मनात तगमग असणारी असंख्य माणसं समाजात आपल्याला सापडतील. पण दुसऱ्याची इच्छा पूर्ण करता आली नाही म्हणून तगमगणारा मात्र एखादाच असतो, जो माणूस म्हणून जगत असतो. सुख हा साधा सरळ शब्द, पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो. दुःख हा वेदनादायक शब्द, पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन करत असतो. आपल्या जीवनात अशी एखादी व्यक्ती भेटते की आपण त्या व्यक्तीला सर्वस्व समजू लागतो, किंबहुना काही लोक त्या व्यक्तीला देवच समजून वागत असतात. कालांतराने ती व्यक्ती मात्र दानवाप्रमाणे, राक्षसाप्रमाणे वागू लागते. कोणत्याही व्यक्तीची खरी ओळख झाल्याशिवाय कधीच आयुष्यात कोणावर अवलंबून राहू नये, अतिविश्वास ठेवू नये. प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही वस्तू या भूतलावर अस्तित्वातच नाही. आयुष्यात संघर्ष हा कुणालाच चुकलेला नाही. गरज आहे ती मर्यादा बाळगून आलेल्या संकटांना तोंड देण्याची आणि आपल्यातील रावणाला आजच याच क्षणाला नष्ट करण्याची. क्षितिजापाशी झुकते ते आकाश असते. आसवांनी जोडले जाते ते प्रेम असते. क्षणोक्षणी रंग बदलते ते जीवन असते. आणि सुखदुःखाची देवाणघेवाण जेथे असते तेच मनापासून जुळलेले नाते असते. आपल्याला स्वतःची काही प्रतिष्ठा असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं, पण आपण आपल्या कर्तृत्वाने ओळखले जातो. एक म्हणजे आपल्याजवळ काहीही नसताना दाखवलेला संयम आणि सर्व काही असतानाही असलेली नम्रता. मोठ्यांविषयी आदर आणि लहानांविषयी प्रेम अतिशय आवश्यक असतं. आपल्याला कोणी टोचून बोललं की आपण मनाला लावून घेतो, वारंवार त्याच गोष्टींचा विचार करतो, पण ते आपल्या मनावर अवलंबून असतं की आपण किती प्रमाणात मनाला लावून घेतो. अजिबात मनाला लावून घेतलं नाही तर मनावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. मनाला लावून घेणारा नेहमीच अशांत असतो. जेवढा तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार करणार तेवढंच तुमचं चांगलं होणार हे कायम ध्यानात ठेवा. आणि म्हणूनच मनात कोणताही कुणाही विषयी वाईट विचार आणू नका. अपयश आलं की माणूस निराश होऊन खचून जातो. यश मिळालं की अहंकारी बनतो. पण ज्या गोष्टींचा उदय आहे त्याचा अंतही निश्चितच आहे, मग ती निराशा असो, दुःख असो वा पराभव असो. फक्त आपण कर्माचे मार्गक्रमण कधीच सोडू नये.
तुमचा काळ चांगला असतो तेव्हा तुमच्या चुकाही हसत हसत स्वीकारल्या जातात, परंतु जेव्हा काळ वाईट येतो तेव्हा तुमचा विनोदही गांभीर्याने घेतला जातो। आयुष्यात संपण्यासारखं असं काहीच नसतं। एक नवीन सुरुवात नेहमीच आपली वाट पाहत असते, म्हणून एखादी गोष्ट मिळाली नाही की रडत बसू नका, खचून जाऊ नका। कुठेतरी काहीतरी नवीन तुमची वाट पाहते, फक्त आवश्यक आहे ती सुरुवात करण्याची।